अखिल जगत स्वामी साम सदा शिव बल्लारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्ति दाता जय दुरी गणाधीशित आदि रुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाव में तोडा कमरी करा पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल आख्यानातून काही संकेत मिळतील असे आपण सांगावे असे मी आपल्याला सुचवेन। मी प्रयत्न करतो देवी। भजन असो कीर्तन असो आख्यान असो जो कोणी हे करतो त्याच्या मुखातून श्री हरी बोलत असतात तेव्हा आपण त्यांना काहीही सांगणे अथवा सुचवणे हे योग्य नाही माळसा। मग मी श्रीहरींना सांगेन श्रीहरी माझं ऐकतील ना। तू श्रीहरींचे नाव घेतले आहेस ते व्यर्थ नाही जाणार। माते श्रीहरी म्हटले तरी माझे आराध्य ते ऋण ठेवत नाही तो त्याची परतफेड करतो आपली इच्छा श्रीहरी पूर्ण करो। देवी मी आपली इच्छा काय पूर्ण करणार आपण स्वतः जगत जननी आहात तरीही या शिवलीलेत मी या आख्यानात आपल्याला सत्य समजण्यासाठी योग्य वेळी संकेत देईन। ओम श्री नमः ओम श्री नमः नारायण नारायण। तर आख्यानात आपण कुठे होतो कोणी सांगू शकेल? म्या सांगते महाराज। सांग बानू। समुद्र मंथन चालू होत आणि त्यामध्ये विष्णुदेव कासवाच्या रूपात समुद्राच्या तळाशी होत समदे देव आणि राक्षस समुद्र मंथन करण्यासाठी लय कष्ट करीत होते। अगदी योग्य। अचानक वाहतुकीचा मेरू पर्वतावरचा पीळ सैल झाला त्याचे मुख म्लान झाले। देव दैत्यांना हे कळले की वासुकीला कष्ट पडताय। देव आणि दैत्यांनी वासुकीवरचे आपले हात काढून घेतले। मेरू पर्वताला घुसळताना दोन्ही बाजूने अतीव ताण पडल्यामुळे वासुकी क्षीण झालाय। त्याच्यातले त्राण संपलेत। स्वामी आपण वासुकीला विश्रांती द्यावी। नाही हे असे करून कसे चालेल समुद्र मंथन तर व्हायलाच हवे।
मला वाटले होते की समुद्रातून आता काही बाहेर येते की काय, पण वासुकीला हे कष्ट झेपले नाहीत. त्याची ही अवस्था होणे स्वाभाविक आहे, कारण त्याचे कार्य अत्यंत अवघड आहे. पण समुद्र मंथन व्हायचं असेल तर वासुकीला पर्याय नाही. पण आता समुद्र मंथन व्हायचे कसे? वासुकी, आता तुला काहीही होणार नाही. मी तुझ्यामध्ये शक्ती प्रवाहित केली आहे. वासुकीला शक्ती प्रदान केली आणि त्याचे चैतन्य आले आणि पुन्हा एकदा वासुकी मेरू पर्वताला वेळखा मारण्यासाठी सिद्ध झाला. तर बळीला असुरांनी प्रश्न विचारला की आता किती वेळ असे समुद्र मंथन केल्यावर अमृत आणि लक्ष्मी प्राप्त होईल. बळीने श्री महादेवांना हे सांगण्याची विनंती केली. श्री महादेवांनी यावर काय सांगितले? श्री महादेवांनी सांगितले, कर्म सोडू नका, आधी ते करा. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा समुद्र मंथन सुरू झाले. समुद्र मंथनातून कामधेनू बाहेर येते. सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारी ती कामधेनू, जिच्या दर्शनाने सर्व काही मंगल होते, ती कामधेनू, जिच्या पोटी सर्व शुभ शक्तींचा निवास आहे, ती कामधेनू. या कामधेनूच्या पूजनाने मनुष्याच्याच नव्हे तर देवतांच्याही सर्व इच्छा पूर्ण होतात. अशी ही कामधेनू समुद्र मंथनातून अवतरली. आपण गायीला गोमाता असे म्हणतो, परंतु या गोमातांचीही जननी जी आहे ती म्हणजे कामधेनू. भौतिक जगात मनुष्य इच्छांच्या पूर्तीसाठी देवदेवतांना आळवत असतो,
परंतु कामधेनूच्या स्मरणाने तिच्या पूजनाने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या प्रसंगी माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करावी देवा. आपल्या राज्यातील गायींचे संगोपन अत्यंत काळजीपूर्वक व्हावे, त्यांच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था व्हावी. जी सर्वांचे पोषण करते त्या गोमातेचा सर्वतोपरी सन्मान राखलाच जाईल. तुझी इच्छा पूर्ण होईल म्हसा. जो प्रेमाने गोमातेचे संगोपन करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा असेल. आता ही कामधेनू प्रसन्न कशी होईल? तर जी तुमचे पोषण करते त्या गायीला आदराने ममत्वाने सांभाळा, तिची काळजी घ्या. नारायण नारायण. तर समुद्र मंथनातून आलेल्या कामधेनूवर आता अधिकार कोणाचा, हा प्रश्न निर्माण झाला. गोमातेवर अधिकार देवांचाच असला पाहिजे. ते दैत्य त्या गोमातेला कामधेनूला काय सांभाळणार? अगदी योग्य बोललात देव. गोमातेविषयी अनादर असणाऱ्या त्या दैत्यांना ही कामधेनू स्वतःच्या स्वार्थासाठी हवी होती. हे प्रभो, स्वर्गातून कामधेनू लुप्त झाली होती, आज समुद्र मंथनातून ती पुन्हा प्रकट झाली आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ती आम्हाला प्राप्त व्हावी. हे प्रभो, कामधेनू याचकाची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. हे दैत्य काहीही मागतील आणि आपण केवळ पाहत राहायचे? नाही प्रभो, कामधेनू यांना मिळावी ही या दैत्यांची योग्यता नव्हे. देवेंद्र, आम्हाला काय द्यायचे हे ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही तुमचा पराभव केला होता याचा विसर पडला की काय? देवेंद्र, बळी, शांत व्हा. श्री महादेव सांगतील कामधेनू कोणाला मिळणार ते. ब्रह्मदेव, आम्ही शांतच आहोत, पण समुद्रातून जे काही पहिला बाहेर येईल त्यावर आमचा अधिकार आहे असे सांगितले होते. शांत हो बळी. श्री महादेव, आपण निर्णय घ्यावा कामधेनू कोणाला मिळावी. हे प्रभो, आपण जो निर्णय घ्याल तो मला आणि देवांना मान्य असेल. पण माझी एक विनंती आहे, कामधेनू या दैत्यांना मिळू नये. त्यांना गोमातेविषयी आदर नाही तर ते या कामधेनूचा आदर काय करतील? बळी, इंद्रदेव, मी जो निर्णय घेईन तो तुम्ही मान्य कराल? होय श्री महेश. होय प्रभो. नारायण नारायण. श्री महादेवांनीच हे सांगितले होते की समुद्र मंथनातून जे प्रथम बाहेर येईल त्यावर दैत्यांचा अधिकार असेल. मात्र आता धर्मसंकट उभे राहिले होते. कामधेनू ही दैत्यांना मिळणार हे कुणालाही पटणारे नव्हते. परंतु श्री महादेवांनी यावरही सुवर्ण मध्य साधला. याचा अर्थ दैत्यांना कामधेनू मिळाली नाही. पवित्र गोष्टी दैत्यांना कशा मिळतील? आणि जरी मिळाल्या तरी त्यांचे अपवित्र हात लागताच ते नष्ट होईल. कामधेनू ही देवांनाच प्राप्त होणार होती, परंतु बळी आणि दैत्यांना हे पटणे आवश्यक होते. मी दैत्यांना असे आश्वासन दिले होते की समुद्र मंथनातून जे प्रथम बाहेर येईल त्याच्यावर दैत्यांचा अधिकार असेल. वासुकीच्या मुखातून जो अग्नी बाहेर आला होता त्याला दैत्य सामोरे गेले होते आणि म्हणून त्यांना हा लाभ देणे योग्य आहे. पण
केवळ कामधेनू या समुद्र मंथनातून प्राप्त करायची आहे असे नाही. तर श्री महालक्ष्मी देवी आणि अमृत हे देखील या समुद्र मंथनातून प्राप्त करायचे आहे आणि म्हणूनच हे समुद्र मंथन आहे. बळी, तुम्ही आजवर गोमातेचा अपमान करीत आला आहात. वे प्रसंगी गोमातेची हत्या देखील तुम्ही केली आहे. हे धर्माच्या किंवा मानवतेच्या दृष्टीने योग्य नसले तरी तुम्हाला त्याचा विधी निषेध नाही. बळी, तुमच्या हातून आजवर जी गो हत्या झाली आहे त्याचे पाप म्हणून ही कामधेनू तुम्हाला देता येणार नाही. पण हा आमच्यावर अन्याय आहे. बळी, ते तू ठरवू नकोस. मी सांगितलेला एकही शब्द असत्य नाही. तरी पण तुम्हाला भविष्यात संधी आहे. तुम्ही गोमातेचे संगोपन ममत्वाने करावे आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर जो हे करत आहे त्याच्या कार्यात तुम्ही अडथळा आणू नये. होय प्रभो, पण मी माझ्या या दैत्य सेनेला काय उत्तर देऊ? समुद्र मंथनातून जे अमृत बाहेर येईल त्यात तुम्हाला समान संधी मिळेल हे मी पाहिन. पण तोपर्यंत तुमचे वर्तन सत्याच्या बाजूने असले पाहिजे. आपला निर्णय मी स्वीकारतो आहे. इंद्रदेव, माझ्या या निर्णयाने तुम्ही आनंदून जाऊ नये. समुद्र मंथनाला पुन्हा सुरुवात करा. होय प्रभू. नारायण नारायण. आणि देवांना कामधेनू प्राप्त झाली. मी एक प्रश्न विचारू? विचारा देवी. कामधेनू ही देवांनाच मिळायला हवी होती, पण श्री महादेव हे न्यायशास्त्राचे जनक आहेत हे मी आपल्या आख्यानातूनच ऐकले आहे. मग हा न्याय आहे का? या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे देवी. देवा, मी शरण आलो आहे, आपण सहाय्य करावे. हे जरी सत्य असलं की मी देव आणि दानव यांना समान वागणूक देत आलो आहे, त्यांना समान संधी देत आलो आहे, पण जिथे सृष्टीच्या कल्याणाचा विषय आहे तिथे सृष्टीचे कल्याण आणि धर्मरक्षण अर्थात सत्याला मी प्राधान्य देत आलो आहे. अनेक वेळा श्री विष्णू यांनी चातुर्याने सुवर्ण मध्य काढलं आहे, परंतु माझा तो स्वभाव नाही. तरी पण श्री विष्णू हे कुर्मावतारात होते म्हणून मी त्यांचे स्मरण केले आणि हा निर्णय घेतला. निर्णय घेणाऱ्यावर फार मोठे दायित्व असते. कारण निर्णय हा इतिहास घडवतो, निर्णय हा इतिहास बदलतो. नारायण नारायण. ऐकून तृप्त झालो. शंकेचे निरसन आणखी कसे असावे? मला हे पटले आहे. मी देखील अनेक वेळा हे तत्व सांभाळले आहे जे तुमच्याकडून माझ्यापर्यंत पोहोचले आहे. नारायण नारायण. आता प्रश्न वेगळा होता आणि अखेर समुद्र मंथन पुन्हा सुरू झाले. दैत्य अधिक द्वेषाने मेरू पर्वत घुसळत होते. देवेंद्र आणि देवांनाही आता काय लाभ होतो याकडेही आता साऱ्यांचे लक्ष होते. श्री महादेव मात्र या सगळ्याकडे अतीव साक्षी भावाने पाहत होते, कारण भविष्यात काय घडणार होते याची त्यांना कल्पना होती. काय होणार होते?
समुद्रातून काय बाहेर येणार होते? नारायण नारायण. देवा, सूर्यास्त झाला, आख्यान इथेच थांबवावे लागेल. सदानंद 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 सदान